नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। श्री समीर मसिलकर यांचे श्री कृपा ज्वेलर्स मांडा टिटवाळ्यातील सन 1990 पासूनची सर्वात जुनी व एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी 916 चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळते। तसेच सोने तारण कर्जातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी। बँकेत गहाण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू। तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे देव घडवून मिळतील। एक वेळ अवश्य भेट द्या। पत्ता: शॉप नंबर 7, आशिष अपार्टमेंट, गणपती मंदिर रोड, मांडा, टिटवाळा पूर्व। संपर्क समीर मसिलकर 9820872632 किंवा 9702312951। दिवसेंदिवस वाढत जाणारी पाण्याची समस्या, आता काळजी मुळीच करू नका। घर, सोसायटी किंवा अन्य व्यवसायासाठी टिटवाळ्यातील नावांकित श्री गणेश डेव्हलपर्स घेऊन येतोय आपल्या जीत वॉटर सप्लाय मार्फत फक्त 1000 रुपयात पाण्याचा टँकर। तेव्हा या सुवर्ण संधीचा फायदा चुकवू नका। अधिक माहिती आणि टँकर बुकिंग साठी संपर्क साधा जीत विजय तरे 9619044444 किंवा 9321495120 या नंबरवर संपर्क साधावा। 142 कल्याण पूर्व मतदारसंघातील विविध गावात जाऊन वासुदेवांमार्फत पथनाट्य सादर करून मतदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन। लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत 24 कल्याण लोकसभा या 142 कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात मतदार जनजागृतीसाठी विविध जनजागृतीपर स्वीप कार्यक्रमाची अंमलबजावणी ठिकठिकाणी होत आहे। याच अनुषंगाने 142 कल्याण पूर्वचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गोपीनाथ थोंबरे आणि अतिसहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर स्वाती घोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज स्वीप पथकातील मतदान जनजागृती पथक, महापालिकेचे शिक्षणाधिकारी तथा नोडल अधिकारी विजय सरकटे स्वीप यांच्या अधिपत्याखाली 142 कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील डावलपाडा, वसार, मानेरे, आशेरे, खडे गोळवली या गावात जाऊन वासुदेवांमार्फत पथनाट्य सादर करून मतदारांना मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात आले। सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी आम्ही मतदान करणार आणि तुम्ही पण मतदान करा अशा घोषणा दिल्या। या ठिकाणी लाऊड स्पीकरद्वारे मतदान जनजागृतीपर गीत वाजवून मतदान करण्याबाबतचा संदेश गावातील नागरिकांना देण्यात आला। या समयी स्वीप टीमचे कर्मचारी स्टुडंट आयकॉन प्रणव देसाई, समाधान मोरे, विलास नंदनवार, सर्जेश वेलेकर, अजय खंडारे, मीडिया टीमचे उमेश यमगर, निलेश चव्हाण उपस्थित होते। या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी। धन्यवाद।